तर त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इथले इथं जे मजुरीचं काम करण्याकरता बाहेर गावाहून जे मजूर लोक आले होते त्यांचे इथं मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास व्हायचा आणि त्यांना आपल्या घरच्या लोकांची आठवण यायची. तर ते असंच आम्हाला सहज टकरावले आणि त्यांनी आम्हाला म्हटलं की भैया हमको हमारे गाव तक पोहोचायला सर्व ऐकली आणि मग मला कुठंतरी खास मला दुःख वाटलं. पण तर आपण खरोखर अगर मी सुद्धा तिथं असतो मी सुद्धा अगर माझ्या घराकडे दूर असतो तर मला सुद्धा आठवण वाटते माझ्या घरकडे. तर मी एक काळजीने जाणीवपूर्वक गोष्ट लक्षात घेतली आणि त्या सर्व मजुरांना बिहारमध्ये जे मजूर काम करायचे तर त्यांना सर्वांना त्यांची संपूर्ण मेडिकल चेकअप करून आणि त्याची नागपूरहून वेस्ट बेंगॉलपर्यंत जाण्याची संपूर्ण परमिशन आम्ही घेतली आणि त्यांना गाडीची व्यवस्था करून दिली. हा पुढाकार बंगाल कलियागंज उत्तर दिनाजपुर डिस्ट्रिक्ट. अभी ये सफर करते हुए कुछ प्रॉब्लम हो रहा है क्या आप लोगों को? कुछ प्रॉब्लम नहीं, बस बहुत अच्छा लग रहा है और हम लोग तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं जो हम लोगों को ये सब मतलब परमिशन दिया है. कौन दिया परमिशन आप लोगों को? हम लोगों को जो नागपुर का युवा क्रांति सामाजिक संस्था बेजन बाग घेतले त्यामुळे ते मजदूर बिचारे आपल्या घरी सुखरूपपणे पोहोचले आणि त्यांनी सुद्धा आपल्याला खूप खूप धन्यवाद दिलं. तर असेच कार्य निरंतरपणे गेल्या 23 मार्चपासून युवा क्रांती सामाजिक संस्था संपूर्ण नागपूर शहरामध्ये करत आहे. धन्यवाद. जय भीम. जय भारत.